हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू गुरुवरिया अकेडमी। फ्रेंड्स, आज आपण तुमचा फोर्थ युनिट मधला फिफ्थ चैप्टर ज्याचं नाव आहे जॉन ऑफ आर्क। तर त्याचा जो काही चिटचाट आहे किंवा वॉर्मिंग अप आहे तो आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार। आता सुरुवातीला आपण थोडंसं चिटचॅट करूया, म्हणजे थोड्याशा गप्पा मारूया, थोडंसं डिस्कशन करूया आणि मग आपण आपल्या वॉर्मिंग अप कडे वळूया। तो चिटचॅट मध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, दॅट इज डिस्कस इन द ग्रुप्स वेदर यू वुड लाइक टू जॉइन आर्म फोर्सेस, यस नो से व्हाय व्हाय नॉट। ईच वन शुड गिव टू टू थ्री रीजन्स फॉर देअर रेस्पॉन्सेस। ऑल्सो डिस्कस वॉट एरियाज ऑफ वर्क आर ओपन फॉर वुमन इन आर्म फोर्सेस इन इंडिया। तर बघा, तुम्हाला ग्रुपमध्ये समूहामध्ये चर्चा करायची आहे की तुम्हाला आर्म फोर्सेसमध्ये जाण्याची इच्छा आहे का, तुम्हाला आवडेल का। आर्म फोर्सेस म्हणजे काय, तर थोडक्यात आर्मी मध्ये। त्याचे वेगवेगळे फोर्स असतात, एअर फोर्स आहे, त्याचबरोबर लँड फोर्स आहे, नेव्ही आहे। तर अशा वेगवेगळ्या फोर्सेस मध्ये तुम्हाला जायला आवडेल का, तर त्याचं उत्तर तुम्हाला यस आणि नो यामध्ये द्यायचंय। त्याचबरोबर तर जायचं आहे किंवा आवडेल तर का आवडेल, किंवा आवडलं आवडत नाही तर का नाही आवडत। तर प्रत्येक तुमचं जे काही उत्तर असेल त्यामागे तुम्हाला 2 ते 3 रिझन्स द्यायचे आहेत। आणि पुढचं डिस्कशन असेल अबाउट, ऑल्सो डिस्कस व्हॉट एरियाज ऑफ वर्क आर ओपन फॉर वुमन इन आर्म फोर्सेस इन इंडिया। आता समजा एखाद्या वुमनला, एखाद्या स्त्रीला आर्म फोर्सेसमध्ये जायचंय, तर आपल्या भारतामध्ये अशी कोणती फोर्सेस आहेत ज्याच्या मदतीनं त्या वुमन त्या आर्म फोर्सेसमध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये काम करतील, प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी कामगिरी बजावू शकतील। आता याचं उत्तर आहे, कारण बघा या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असतं। मग आपण या ठिकाणी एक नमुना उत्तर पाहूया। आता आर्मी फोर्सेस म्हणजे काही आर्म फोर्सेस आहेत, ते आपल्या देशाची सेवा करतात। सो प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या देशाची सेवा करावी, म्हणून मग मी होकारार्थी उत्तर देते। दॅट इज आन्सर इज यस, आय वुड लाईक टू जॉईन द आर्म फोर्सेस। बिकॉज आता त्याचे कारण बघा, फर्स्ट इट इज माय पॅशन टू सर्व माय कंट्री बाय जॉईनिंग द आर्म फोर्सेस। तर हे माझं पॅशन असेल, ही माझी आवड असेल किंवा माझ्या देशासाठी काहीतरी योगदान देऊ शकणार आहे। सेकंड रिझन, दॅट इज इट गिव्ज अन अपॉर्च्युनिटी टू सर्व अँड ॲट डिफरंट प्लेसेस अँड इंटरॅक्ट विथ डिफरंट पीपल एव्हरी डे। आता यामध्ये दररोज तर प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपलं काम बजावू शकतो आणि त्याचबरोबर बऱ्याचशा वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आपण येतो। थर्ड, इट कीप्स अस फिजिकली अँड मेंटली फिट। आपल्याला शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या ते तंदुरुस्त ठेवतं। म्हणून या 3 कारणामुळे मला आर्मी फोर्सेसमध्ये जायला आवडेल। आता दुसरा मुद्दा आपला की कोणत्या कोणत्या एरियामध्ये आर्म फोर्सेसमध्ये वुमेन कार्यरत आहेत। फर्स्ट, they can work in administrative sections in the armed forces. Second area, they can work in the medical field as a doctor, nurse or any other related post. And last one, they can join the paramilitary forces of India. अशा पद्धतीने हे आपलं जे काही चिटचॅटचा फर्स्ट आणि महत्वाचा युनिक असा क्वेश्चन होता, त्याचं डिस्कशन आपण केलेलं आहे। नाउ वी विल मूव टुवर्ड्स द वॉर्मिंग अप। त्यामधलं फर्स्ट क्वेश्चन आहे, दॅट इज डिस्कस इन ग्रुप ऑर पेअर्स अँड मेक अ लिस्ट ऑफ वेपन्स यूज्ड इन ओल्ड टाइम्स अँड इन द प्रेझेंट टाइम्स। आपल्याला त्या ग्रुपमध्ये किंवा जोड्याने चर्चा करायची की पूर्वीच्या काळी वापरण्यात येणारे जे काही वेगवेगळे हत्यार आहेत ते, आणि त्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये सध्या आपण वापरत असलेली हत्यारं कोणती हे आपल्याला सांगायचे। तर फर्स्टली वी विल डिस्कस अबाउट द वेपन्स यूज्ड इन द पास्ट, म्हणजे पूर्वी इतिहासामध्ये किंवा मग पूर्वीच्या काळामध्ये वापरण्यात येणारे जे काही हत्यार आहेत त्याबद्दलची माहिती आपण पाहूया। फर्स्टली सॉल्ट, सेकंड एक्स, स्पियर, शेल, डॅगर अँड नाईट हे पूर्वी वापरले जाणारे वेपन्स आहेत। आता आपण वेपन्स यूज्ड नाऊ अ डेज म्हणजे आत्ता आपण जे काही हत्यारं वापरतोय ती हत्यारं आपण पाहूया। रायफल्स, मशीन गन्स, टँक्स, ग्रेनेड, एअरक्राफ्ट, सबमराइन्स, केमिकल वेपन्स दॅट इज गॅस एक्सेट्रा, बायोलॉजिकल वेपन्स दॅट इज जर्म्स एक्सेट्रा। तर अशा पद्धतीनं आज आपण जर बघितलं तर
वेपन्स आपल्याकडे बरेचसे आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते बाहेर येतात. तर त्यामध्ये बायोलॉजिकल वेपन्स, बायोलॉजिकल वॉर्स सध्या जास्त होत आहेत आणि त्यामध्ये बरेचसे जंतू, व्हायरसेस, बॅक्टेरियाज यांचा प्रचंड परिणाम आपल्या आरोग्यावरती होताना आपल्याला दिसतोय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर सेकंड, इमॅजिन दॅट यू आर द कॅप्टन ऑफ युअर स्कूल कबड्डी और फुटबॉल टीम. कल्पना करा की तुम्ही तुमच्या शाळेच्या कबड्डी टीमचे किंवा फुटबॉल टीमचे कॅप्टन आहात. ओके, मग बघा, युअर फायनल मॅच इज अगेन्स्ट अ व्हेरी स्ट्रॉंग टीम. युअर टू टीम मेंबर्स आर शुअर दॅट दे शॉल लूज. प्रिपेअर अ शॉर्ट पीप टॉक ऑफ अबाउट 60 to 80 वर्ड्स दॅट यू वुड गिव्ह ॲज अ कॅप्टन टू एनकरेज युअर टीम अँड मेक देम चेंज देअर डिफॉल्ट ॲटिट्यूड. राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. आता बघा, हा प्रश्न जर तुम्ही स्वतः सोडवलात तर त्या ठिकाणी तुमची जी काही क्रिएटिव्हिटी आहे किंवा इमॅजिनेशन पॉवर आहे ती वाढणार आहे, पण तरी सुद्धा आपण याचा आन्सर देणार आहोत. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या शाळेच्या कबड्डी टीमचे किंवा फुटबॉल टीमचे कॅप्टन आहात आणि तुमची जी काही मॅच आहे ती आता एका इतक्या स्ट्रॉंग टीम सोबत आहे की तुमचे जे काही प्लेयर्स आहेत, तुमचे टीम मेंबर्स, हे ऑलरेडी त्यांनी डिफेक्ट केलेले, त्यांनी हार मानलेली आहे. मग त्यांना एनकरेज करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही एक त्यांच्याशी संवाद साधताय मॅचच्या पूर्वी आणि तोच संवाद तुम्हाला या ठिकाणी लिहायचा. तो आन्सर बघा, गाईज वी हॅव प्रिपेअर्ड वेल. आवर फिटनेस इज वन ऑफ द पॅरामीटर ऍस्पेक्ट्स फॉर अ कबड्डी प्लेयर. अपार्ट फ्रॉम दिस, प्लॅनिंग अहेड ऑफ इच रेड इज ऑल्सो इम्पॉर्टंट, विच इज की टू कलेक्ट पॉइंट्स ड्युरिंग इच रेड विच वी हॅव प्रॅक्टिस्ड अलॉट. Our focus is to win each of the remaining games, including the semi-finals and finals. We aim to treat each match like any other normal game so that the pressure of the situation does not have an adverse effect on our team. So, keep it up. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या टीमला थोडक्या मोजक्या शब्दामध्ये एनकरेज करू शकतो. आफ्टर दॅट पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 3, when different prepositions are added to the same action, verb meaning of the phrase thus form changes. समजा आपण काही प्रिपोजिशन्स एखाद्या शब्दाच्या पूर्वी ऍड केला तर त्या ठिकाणी त्याचा जो काही अर्थ आहे तो अर्थ बदलला जातो. मग त्याची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, कॉल आउट मीन्स अनाउन्स, कॉल ऍट मीन्स विजिट, कॉल फॉर म्हणजे समन करणं, बजावणं. आफ्टर दॅट कॉल अप म्हणजे मेक अ टेलिफोन कॉल. आता यावरून ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेजेस अँड राईट देम डाऊन. आता जे काही अंडरलाईन करण्यात आलेली फ्रेजेस आहेत तर त्या फ्रेजेसचा जो काही अर्थ आहे तर तो अर्थ तुम्हाला गेस करायचा आहे आणि लिहायचा आहे. तो फर्स्ट सेंटेन्स, ही प्रॉमिस्ड मी टू लुक इन टू द मॅटर. तो लुक म्हणजे काय? टू इन्स्पेक्ट केअरफुली, टू इन्व्हेस्टिगेट. सेकंड सेंटेन्स, दॅट इज ही वॉन्टेड टू लुक फॉर हिज लॉस्ट बुक. लुक टू लुक फॉर म्हणजे टू सर्च फॉर, एखाद्या गोष्टीचा शोध घेणं. पुढचं वाक्य, दॅट इज अन एपिडेमिक ऑफ कॉलरा ब्रोक आउट इन द विलेज. आता या ठिकाणी ब्रोक आउट म्हणजे वाइडली स्प्रेड. सेकंड सेंटेन्स बघा, द थीव्स ब्रोक इन टू द अपार्टमेंट. ब्रोक इन टू म्हणजे एंटर्ड बाय फोर्स. त्यानंतर शी हॅज टू कॅरी आउट हर ड्युटी रेग्युलरली. कॅरी आउट म्हणजे काय? तर डिस्चार्ज किंवा परफॉर्म करणं, एखादं कार्य करणं. लास्टली यू मस्ट कॅरी ऑन ट्राईंग फॉर सक्सेस, आणि कॅरी ऑन म्हणजे कंटिन्यू करणं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे प्रत्येक सेंटेन्सनुसार जे काही फ्रेजेस आपल्याला देण्यात येतात त्यांचे जे काही अर्थ आहेत ते अर्थ बदलले जातात हे आपल्याला यावरून लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपला हा या चॅप्टरचा जो काही वॉर्मिंग अप होतात किंवा चिटचॅट होतात तो आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेला आहे. आय होप तो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजला असावा. तर या ठिकाणी आपला हा वॉर्मिंग अप संपतो. आता या ओव्हरऑल सेशनमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीनं जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील.
अशाच पद्धतीने आपल्या लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने आता या चॅप्टरशी रिलेटेड इतर व्हिडिओज आहेत, आता याचा वर्कशॉप आहे, लँग्वेज स्टडी आहे, मार्जिन क्वेश्चनचा व्हिडिओ आहे, तर हे सर्व व्हिडिओज चॅप्टरचा व्हिडिओ आहे, तर हे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड इंग्लिश सेमी अँड मराठी मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत बाय गाईज, थँक्यू.